राम मंदिराचं राजकारण सोडून आता भाजपने विकासाकडे वळलं पाहिजे असा घरचा आहेर भाजप खासदार संजय काकडे यांनी दिलाय. राजस्थान निगेटिव्ह होतंय मला माहिती होतं, राजस्थान निगेटिव्ह जाईल, पण मध्य प्रदेशमध्ये आमचे दोन म्हणजे मोदी साहेब आणि अमित शहा प्लस तिथला मुख्यमंत्री आणि तिथं संघ परिवारची आणि भाजपची ताकद पाहता तिथं जर का आम्ही निगेटिव्ह जातोय याचा अर्थ नक्कीच विचार करणं गरजेचं आहे. आणि ह्या तीन राज्यांमध्ये जवळजवळ 65 खासदार आहेत, 65 खासदारांपैकी 3 खासदार फक्त काँग्रेसचे आणि 62 खासदार आमचे आहेत भारतीय जनता पक्षाचे. अशा राज्य जर आमच्या हातून निश्चित असतील तर नक्कीच ही धोक्याची घंटा आहे. आणि जे 2014 जो नारा होता मोदी साहेबांचा तो नारा देशामध्ये परत आणला पाहिजे, डेव्हलपमेंटचा नारा. डेव्हलपमेंट म्हणजे आपण सर्व ज्या गोष्टी आत्तापर्यंत चालू ठेवलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाने ह्या सगळ्या सोडून दिल्या पाहिजेत. की जो जातीचं जातीचं समीकरण आहे किंवा मंदिर मस्जिद नामकरण पुतळे हे सर्व सोडून मेन 2014 मोदींचा ओरिजिनल जो अजेंडा होता डेव्हलपमेंटचा त्या डेव्हलपमेंटबद्दल बोललं पाहिजे तर हा फरक जाणवेल. मला असं वाटतं की जरी मध्य प्रदेशमध्ये आम्ही काठावर सत्ता आली आमची तरी तो ती आमची हारच असेल असं मला वाटतं. मी एक निरीक्षक म्हणून सांगतो, भारतीय जनता पक्षाचा 6वा खासदार न बोलता मी एक जनसामान्य माणसांमधलं एक भावना सांगतो आपल्याला. हे भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून बोलत नाही आहे, मी स्वतः सर्वे केलेलं 3 राज्यामध्ये. मला असं वाटतं की छत्तीसगड आणि तुमचं गुजरात राजस्थान हे मला बाकीत होतं की जाईल आमच्या, परंतु मध्य प्रदेशमध्ये पण एवढी पिछाट होईल आणि